आता आपण म्हातारे झालो ललिताबाई. बर स्वानंदी आणि नील असे समोर या बघू का. या काय झालं आजी. बर तुमच्या घरातली पूर्व दिशा कुठली. आई म्हणेल ती. ते आहेच रे पण दिशा. स्वानंदी ही पूर्व आहे आणि ही पश्चिम. बर आता पूर्वेकडे तोंड करून उभे राहा दोघही जण. बाळू जरा मीठ मोहऱ्या आणि मिरच्या घेऊन ये आणि तवा ठेव तापायला. हो हो. अजय काय चाललंय तुमचं. हो संध्याकाळची वेळ आहे. पोर हसत खेळत घरात आलेली आहेत. हडळी पिशाच अवतीभोवती फिरत असतात ना. त्यांची दिष्ट लागू नये म्हणून दिष्ट काढते त्यांची. आजी असं काही नसतं ही अंधश्रद्धा. एक मिनिट इथे कोणाला काही प्रॉब्लेम नाही आहे ना. त्यांना दुष्ट काढू दे. घ्या. आल्या गेल्याची पुता खेताची घरातल्यांची बाहेरच्यांची किडा मुंगीची झाडा पेडाची साचलेल्या कचऱ्याची दृष्ट लागली असेल तर चुलीत पडू दे. नांदा सौख्य भरे. वा वा. बाजूला घेऊन ठसका लागतो. अजून संपलेलं नाहीये. आता काय. अग देवळात गेले होते ना तेव्हा नवस बोलले. जागीरदारांच्या घरात भरपूर आनंद खेळू देत. देवाच्या पायाला लावून आणलाय बरं का. आणि माझ्या नातीचा संसार सुखाचा होऊ देत. तुमचं नातं प्रेम संसार सगळं या धाग्यात बांधलं जाऊ दे. आता पाय पडूया. नाही पहिला मान आईचा. आईपेक्षा मोठं काही नसतं बरं का. आणि ललिताबाई तुम्ही सुद्धा आशीर्वाद द्या मुलांना. नांदा सौख्य भरे म्हणून. आई पाहिलेस स्वानंदीच्या माहेरचे संस्कार. चल पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य किसलेलं गाजर उकडलेला बटाटा पनीर तांदुळाचं पीठ रवा मटार मशरूम कोबी मीठ मिरची कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर उकडलेला बटाटा कुस्करलेलं पनीर मटार मशरूम हिरवी मिरची कोथिंबीर कोबी मीठ आणि तांदुळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी कोणता भक्त हात मारतो आहे. ध्यानात इतके मग्न आहात. बाणायला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. हमें आपसे कशा करता आलेस तू इथे. विकीची चारी करणार ना. काय समजतो काय स्वतःला तू. अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही. नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे लक्षात ठेव. हा पोलिसात देणार होतो तुला. केवळ विके आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा आता आपण काहीच करू शकत नाही. हम्म
पण आर्चीस हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो, मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?